मी शरद पाटील, सरपंचपती ओझर। आज गिरणा केटीआरच्या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी साहेबांना पाचोरा नगरपालिकेच्या त्यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। तरी त्यांना जे आता सध्या जो काही पाऊस चालू आहे जोरात, त्या पावसामुळे नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे। कारण की गिरणा धरण हे आजच्या तारखेला 70 ते 80% भरलेलं आहे, आणि त्यानंतर मन्याड धरण पण लवकरच भरू शकतं, आणि दोघं धरणांचं पाणी गिरणा नदीपात्रात सुटणार आहे। त्यामुळे केटीवेअरच्या पाट्या बंद असल्यामुळे आजूबाजूच्या शेतांना तसेच ओझर गावाला यापासून खूप मोठा धोका आहे। तसेच गिरड मानकी या गावांनासुद्धा धोका आहे। मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केटीवेअरच्या पाट्या बंद असल्यामुळे पाणी घुसून त्यांचं अतोनात नुकसान झालं, आणि ते मागील 2 वर्षापासून होते। केटीवेअरच्या पाट्या ह्या 7 जून किंवा 10 जून नंतर काढल्या गेल्या पाहिजे। जून महिन्यात जसं पावसाळा चालू होतो तेव्हा त्या काढल्या जात नाहीत, त्या जशाच तशा असल्यामुळे ह्यावर्षी त्या तशाच असल्यामुळे शेतीचं आणि गावाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। कारण की ह्यावर्षी अर्ध्या जुलैपर्यंतच गिरणा डॅम 80% भरत आलेला आहे। त्यामुळे त्वरित नगरपालिकेने तसेच जिल्हा आणि तालुका प्रशासनाने लक्ष घालून याचा लवकर लवकर निर्णय लावा। कारण की पूर आल्यानंतर त्या पाट्या काढणंसुद्धा शक्य होणार नाही। आणि ओझरला जे केटीवेअर आहे ते ओझरकरची बाजू जी ते मूळ बांधकाम आहे तिथे मागच्या वर्षापासून भराव खचलेला आहे, पण प्रशासनाने किंवा नगरपालिकेने त्याच्याकडे साधं ढुंकूनही बघितलं नाही। तरी त्यांनी त्वरित त्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा होणाऱ्या नुकसानास मी या माझ्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा सांगू इच्छितो की होणाऱ्या नुकसानास जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करतील त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, आणि त्या जीवन नुकसान भरपाई त्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात यावी, ही अशी मी मागणी करतो।